सिनेसृष्टीतील अभिनेते शरद बाबू यांचे निधन झाले आहे. तेलुगू कन्नड तामिळ चित्रपटात नायक विरोधी भूमिकासह वेगवेगळ्या भूमिका वडिलांचे अभिनय यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. सत्यनारायण दीक्षित यांचे मूळ नाव असले तरी ते तेलुगू सृष्टीतील सिनेसृष्टीतील शरद बाबू म्हणून नाव लौकिक मिळविला आहे. अभिनेते शरद बाबू यांनी वेगवेगळ्या भूमिका करून त्यांनी चाहत्यांच्या मनात घर करून राहिले. शरद बाबू यांचे तब्येत गेल्या काही दिवसापासून बरे नव्हते. त्यांच्यावर हैदराबाद येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी काही माध्यमातून त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट आली होती, परंतु त्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. मात्र शुक्रवारी सकाळीच त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शरद बाबू यांचे वय मृत्यूसमयी 72 होते.